आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णाराव पाटील तसेच सन्माननीय व्यासपीठ, आज आपण हा आरक्षणाचा जो बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीनिमित्त आलेले सर्व जिल्ह्यातून प्रमुख कार्यकर्ते बंधूंनो, आपण वेळोवेळी या स्वतंत्र भारताला झाल्यापासून आपण या आरक्षणाचा मुद्दा घेऊन आपण लढतो, परंतु या आरक्षणाला जो भी लढणारा नेता आहे तो एक ना एक दिवस कोणत्या तरी दावणीला जाऊन, पक्षाच्या दावणीला जाऊन तो गायब होतो आणि आपला समाज असाच वंचित राहतो। या समाजाला खरं नेतृत्व आतापर्यंत मिळालं नाही आणि ज्याला ज्याच्याकडे समाजाने काही आकर्षण दाखवलं, समाजाला एकत्र येण्याचं एकमेव ठरवलं, त्यांनी समाजाचा विश्वासघात केला। मागच्या 2-4 वर्षामध्ये आपल्या इथं 1-2 मोर्चे झाले। पहिला मोर्चा आम्ही तो पडळकर वगैरे त्यांनी घडून आणण्याचा प्रयत्न केला। त्या मोर्चामध्ये आम्ही इथं स्थानिक मंडळी अरुणजी रोडगे, रंगनाथ भाऊ कुळेकर, आम्ही सर्वांनी एकत्र येऊन हा मोर्चा यशस्वी करायचा प्रयत्न केला आणि त्यांनी आपल्या समाजाला, सर्व महाराष्ट्रातील धनगर समाजाला त्या मेळाव्यात सांगितलं, शपथ घेऊन सांगितलं की माझी आई जर उभी राहिली, माझा भाऊ जर उभी राहिला तर भाजपला मतदान करायचं नाही, त्याला आम्ही सर्व साक्षीदार आहे। परंतु लगेच त्यांनी 1-2 कोलाटे उड्या घेतल्या, वंचितमध्ये गेला, खासदारकी मिळाली, खासदारकीतून काय आमदारकी मिळाली आणि लगेच विधान परिषदेवर जाऊन हा बोक्या मजेत राहिला। आम्हाला काही घेणं नाही, कोणी आमदार होता असेल तर आमच्या समाजावर तर आम्हाला अभिमान आहे। परंतु मित्रांनो, आज आपण 12.5 कोटीमध्ये 20% संख्या आपली आहे, म्हणजे कमीत कमी 2 कोटी संख्या आपली धनगर समाजाची आहे आणि या 2 कोटी समाजाला 15 ते 20 आमदार आपले धनगर समाजाचे पाहिजे। परंतु आपण त्याचा गांभीर्याने विचार करत नाही। आम्ही अचानक 15 दिवसात वंचित आघाडी, आमचे अण्णाराव पाटील आपले सर्वांचे लाडके नेते, ओबीसी आणि आंबेडकर एकत्र आल्यामुळं त्यांनी सुद्धा त्यांच्या हाताला हात देऊन धनगर समाजाला एकत्र करण्याचं काम केलं। त्या गोष्टीचं आकर्षण पाहून आम्ही सुद्धा त्यांच्याकडे आकर्षित झालो आणि आम्हाला सुद्धा सुरेश कांबळे असन, मी असन, बरेच आपले महाराष्ट्रातील धनगर समाजाचे युवक नेतृत्व असन, त्यांना तिकीटं दिली आणि तिकीटं देऊन आम्ही कसं तरी त्या राजकारणात येण्याचा, आम्हाला कधी जन्मात आमच्या आई वडिलांना तिकीट मिळालं नाही, आम्ही कधी ग्रामपंचायत सदस्य झालो नाही, पण विधानसभेचं तिकीट मिळतं म्हणून आम्ही काही का होत नाही बा, चला विधान परिषदेत आपण आमदार होऊ राहिलो, विधानसभेत आमदार होऊन जाऊ राहिलो, म्हणून आम्ही अण्णाराव पाटलाच्या पाठीमागे उभे राहिलो। बंधूंनो, त्यांनी राजकारण्यांनी असं लक्षात घेतलं का महाराष्ट्रामध्ये हा धनगर समाज 2 कोटी आहे आणि यांनी 5-5, 10-10 हजार मतं जरी फिरवले तरी आपलं सरकार 100% पडणार, भाजपला माहीत होतं, शिवसेनेला माहीत होतं, इकडं राष्ट्रवादीला माहीत होतं आणि काँग्रेसला माहीत होतं। हे एकमेकाच्या विरोधात लढले आणि सगळ्याला 10-10, 20-20 आमदार कमी पडले, तर त्यांनी ह्या वेळेस 3 पक्षांना मिळून सरकार बनवलं, त्याला म्हणते आघाडी सरकार। आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 3 पक्षाचं सरकार कधीच बनलं नाही, बनायचं तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस, बनायचं तर शिवसेना आणि भाजप, परंतु ह्या वेळेस 3 पक्षाचं सरकार बनण्याचं कारण फक्त वंचित आघाडी, ते फक्त अण्णाराव असल्यामुळं। बंधूंनो, आपण जर समजा एकत्र येत नाही आणि आपण चांगली गुणगाठ जर बांधत नाही तर आपल्या मताला, आपल्या समाजाला कधीच आरक्षण मिळू शकत नाही। भारतामध्ये आतापर्यंत सर्वात जास्त बहुमताचं सरकार ह्या वेळेस आहे, एक वेळेस इंदिरा गांधीच्या काळात होतं आणि आता ह्या भाजपच्या सरकारचं आहे।
तर यांनी आतापर्यंत यांच्या सोयीचे कायदे केले ते पारित झाले एकमताचं सरकार असल्यामुळं आणि त्यांचं बहुमत असल्यामुळं। मित्रांनो तुम्हाला एक सांगतो, यांचे 376 आसन जीएसटी आसन काय काय कायदे आसन हे सगळे पारित झाले आणि यांच्या मनाजोगे कायदे झाले, हुकूमशाहीचे कायदे यांनी तयार केले आणि ते पारित करून घेतले। परंतु एक कायदा त्यांच्या विरोधात गेला, तो कायदा तुम्हाला सर्वांना माहित असेल, तो कायदा म्हणजे पंजाबचं आंदोलन। आणि त्या पंजाबच्या आंदोलनांना निस्त्या महाराष्ट्र या पूर्ण देशामध्ये एका राज्यानं हरियाणा आणि पंजाब या दोन राज्यांना ह्या हरामखोर 300 काय 450 खासदार असतील यांना भुईसपाट करायचं काम केलं आणि त्यांनी तो कायदा रद्द करायचं भाग पाडलं। तर याला म्हणतात एकजूट। याला तिथं सुद्धा सरकार होती, यांचे भाजपचे असतील काही याचे तिथल्या पक्षाचे असतील, परंतु त्यांनी किती लोकांचा बळी दिला। ज्या वेळेस ही लढाई एकजुटीने आणि एक हाती जर सत्ता येते आणि ताकद निर्माण होते त्यावेळेस लोकशाही आणि कायदा आणि त्याला राज्यसभा आणि लोकसभा काहीच नाही, एका रोजात तिन्ही कायदे त्यांनी नामंजूर करून तो कायदा रद्द करावा लागला। याला म्हणते एकजूट। तशी एकजूट आपल्याला धनगर समाजाला जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी विचारणार नाही। एक छोटासा मुद्दा सांगतो, बाकी बरीच मंडळी बोलायची, मला जास्त बोलायचं काम नाही। या मागच्या 10-5 वर्षामध्ये आम्ही आरक्षणचा मुद्दा घेऊन चाललो, तर माझं सुद्धा नाव तिथं लीडवर यायचं। तर काय झालं, इथं आरिफ MIDC मोठा मोठा जपानचा प्रकल्प आहे आपल्या मराठवाड्यामध्ये, तो आमच्या शेंद्र्याला आहे। तर त्याच्या उद्घाटनाला नरेंद्र मोदी आले तर त्याच्या अगोदर मला आदल्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आलं। मला म्हणे इथं विमानतळाच्या परिसरात तुम्ही इथं राहता आणि तुमच्या समोरून आपले प्राईम मिनिस्टर वगैरे जाणार आहे, तर तुम्ही धनगर आरक्षण वगैरे हा मुद्दा काही तिथं गोंधळ घालू नका वगैरे असं त्यांनी मला एक समज दिलं आणि एक पत्र देऊन टाकलं, एक छोटंसं हे तुम्ही घरी निवांत राहा। आता मी गाफिलमध्ये मी माझ्या हिशोबानं घरी राहिलो, मला काही कोणत्या गोष्टीची भान नव्हतं। दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता मला झोपेमध्ये 20 पोलीस आले, गाड्या आल्या, मला ते घेऊन गेले। 5 वाजेपासून तर नरेंद्र मोदी वापस जाईपर्यंत मला पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं। मग मला ठेवल्यानंतर बाकी कार्यकर्त्यांना माहीत झालं, आरोप रोडगे असं मंडली असं यांनी बरेच रस्ते अडवले वगैरे, मग त्यांनी तिकडे गोंधळ केल्यामुळे त्यांना बाकीच्या ग्रामीण पोलीस स्टेशनला अटक करण्यात आलं। 5-5:30 वाजल्यानंतर मला पोलीसवाले म्हणे आता तुमची सुट्टी करायची म्हणे, तुमचा टाईम संपला म्हणे, जा म्हणे तुम्ही। म्हणलं मी आता जाणार नाही, तुम्ही मला कोणत्या नियमात मला अटक केलं आणि कोणत्या नियमात मला तुम्ही बाहेर काढता मी आता जाणार नाही, ते माझी विनंती करायला लागली। मी म्हणलं मी जाणार नाही, मला आता तुमचं काय असेल ते जेलमध्ये कुठं कोर्टात याच्यात न्यायचं, कोर्टात न्यायचं का हसोला न्यायचं, पण मी आता जाणार नाही। ते म्हणे तुमची मागणी काय एवढं सांगा। म्हणलं माझी मागणी तर माझा मला गफराट्यात तुम्ही पकडून आणलं, आता माझी एकच मागणी आहे, जे माझे ग्रामीण पोलीस स्टेशनला माझे धनगर समाजाचे कार्यकर्ते अटक केलेले ते सोडून सगळे सोडून मला जा मेसेज येऊन वायरलेसवर या पोलीस स्टेशनला मी इथं तरच मी इथून बाहेर जाईल। त्याने लगेच ग्रामीण पोलीस स्टेशनला SP ला सांगून ते मेसेज फिरवले आणि सगळे कार्यकर्ते रिलीज केले आणि त्यावेळेस मग मला तिथून बाहेर मी आलो। अशा बऱ्याच गोष्टी आहे सांगण्यासारख्या, परंतु आपण आता आपलं नेतृत्व एवढे मोठे आपले अण्णाराव पाटील आपलं पाठीमाग एवढी मोठी धुरा सांभाळत आहे, त्यांचे हात बळकट करण्यासाठी मी पहिल्यांदा मी वंचित आघाडी त्यांच्या नम्रपणे उभा होतो आणि आता सुद्धा मी राहतो, अशी सर्व नियत व्हावी द्यावी। आणि माझे 2 शब्द मी संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। आमचं एखादा नेता मोठा झाला की